उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलच्या वतीनं आणि रामभाऊ माळगी प्रबोधिनी यांच्या माध्यमातून वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्य प्रशिक्षण हे 2 दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराचं उद्घाटन मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्या हस्ते आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालं. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित या शिबिरामध्ये वक्तृत्व आणि संवाद कौशल्यामध्ये ज्यांनी अभ्यास केला आहे आणि ती मांडण्याची त्यांची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे असे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्य प्रशिक्षण शिबिर हे शुक्रवार आणि शनिवार असं 2 दिवस आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराच्या उद्घाटनावेळी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार डॉक्टर संजय कुटे, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा सांस्कृतिक सेल अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, महिला मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी केशव उपाध्याय यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की जिथे राजकीय पक्ष रस्त्यावर दगड उचलण्याचं व आपल्याच सरकार विरोधात आंदोलन करण्याचं प्रशिक्षण आपल्या कार्यकर्त्यांना देत असताना भारतीय जनता पार्टी ही संवाद कौशल्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करत आहे, हे भाजपचं वैशिष्ट्य आहे असं सांगत असताना, भाषण करत असताना काय बोलायचं यापेक्षा काय बोलायचं नाही हे ज्यांना कळतं तो चांगला वक्ता होतो असं त्यांनी मत व्यक्त केलं. पण दोन काय का दोन का तर जेवढं आपण बोलतो तिथं दुप्पट आपण ऐकलं पाहिजे. आणि दुर्दैवाने आजकाल आपण अगदी ऐकायचं पेशन्स संपून गेलो. म्हणजे लॉकडाऊनच्या काय असा किस्सा तुम्ही पसरत होता की 8 दिवस मी घरातच आहे, सगळं बंद बाहेरचं, घरच्या माणसाशी बोलतोय आणि ती घरची माणसं बरी वाटतात. इतकी परिस्थिती होती आणि मोबाईल मध्ये तर आजकाल संवाद संपून गेला. जे बोलतो आपण चॅटवरती बोलतो, घरातल्या घरातच चॅटवर बोलतो. त्यामुळे एक प्रकारे एकमेकाशी बोलणं, कारण शेवटी बोलण्यातूनच तुमचा आत्मविश्वास वाढत असतो आणि ऐकणं, त्याची दुसरी बाजू काय, त्याची तिसरी बाजू काय, म्हणजे ज्यावेळी बजेट सारखे विषय येतात की म्हणून आज सुद्धा एखाद्या विषयाचा विरोध वेगळा विचार तर काही हरकत नाही, मी करतो स्वतः की आता नेमकं काय तुझं मत काय, एक वेगळ्या ह्याच्या लक्षात येत होता. आपला कट्टर विरोध काय तो काय आपलं समाधानी, आपले उत्तर समाधानी होणार नाहीये. पण त्याचं म्हणणं काय हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आमच्या समोर एखाद्या विषयाचे वेगळे अँगल्स येत आणि जोपर्यंत अँगल येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रभावीपणे तुमची मांडणी करू शकत नाही. कारण जर आपल्याला आपला विचार अधिक ताकदीने मांडायचा असेल तर मुळामध्ये विरोधक काय म्हणताय, आपल्याला न पटणारे मुद्दे कोणते हे मुद्दे आपल्याला माहिती पाहिजे आणि हे मुद्दे तेव्हा आपण ऐकतच नाही. माझंच बरोबर, पण त्या ह्याच्यामध्ये आम्ही समोरचे जे मुद्दे मांडत असतात ते विसरून जातो, त्यातनं आमची मांडणी ठिसूळ होतो. कारण मी विचारच करत असतो, गेल्याच मॅनेजमेंटच्या ह्याच्यामध्ये बी ऑप्शन सी म्हटलं जातं. पण जर आम्हाला चांगला वक्ता व्हायचा असेल, आम्हाला चांगला संवादक व्हायचा असेल, तर मला असं वाटतं की समोरच्या विशेषतः विरोधी विचारांचं जे काही आहे ते आम्हाला ऐकायची सवय असली पाहिजे, ती सवय आम्हाला निर्माण झाली पाहिजे. तसंच आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की भारतीय जनता पार्टी स्वतः मानते की निवडणुका जिंकणं हे साध्य नसून साधन आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला जनतेची सेवा करता येते. वक्तृत्व कला ही सर्वांसाठी आवश्यक आहे असं देखील त्यांनी यावेळी मत व्यक्त केलं. आणि भारतीय जनता पार्टी आणि रामभाऊ माळगी प्रबोधिनी तुमच्यातल्या कार्यकर्त्याला उभं करण्याचं काम करणार आहे असा विश्वास व्यक्त केला. 6 एप्रिल आपला स्थापना दिवस, या स्थापना दिवसाच्या दिवशी सुद्धा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला हाच संदेश दिला की आम्ही सर्वांनी आम्हाला जी क्षमता आहे आमची त्या क्षमतेचा उपयोग लोकांच्या कारणासाठी, लोकांच्या सेवेसाठी केला पाहिजे. गेल्या 2 वर्षाचं उदाहरण जरी आपण घेतलं, कोविडचा कालावधी होता, अगदी 1 एप्रिलपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे निर्बंध म्हणून काही असू शकतील ते शिथिल झाल्याचं सांगितलं जात आहे. तोपर्यंत सार्वजनिक व्यासपीठावरचे कार्यक्रम तर फारच कमी झाले, पण भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला
नेतृत्वानं सातत्यानं कृतीतून संदेश दिला की आपल्याला लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजावून घेत त्यांच्या अडचणी दूर करण्याची आपली स्वतःची मानसिकता असली पाहिजे, तयारी असली पाहिजे आणि खरंच आपल्या सर्वांचा अभिमान वाटावा असं काम आपल्या सर्वांनी मिळून केलेलं आहे. आपल्या सर्व इथे नसलेल्या सहकार्यांनी केलेलं आहे की त्या माध्यमातून कोविड काळामध्ये अनेक लोकांना कोणाला अन्न नाही, त्याला अन्न देण्याचं काम, जिवारा नव्हता जिवारा देण्याचं काम, जे जे काही शक्य आहे हॉस्पिटलची मदत असेल, ज्या ज्या पद्धतीची मदत करता येते ती मदत आपण सर्वांनी मिळून केलेली आहे. आता ज्या अर्थी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की मोठ्या प्रमाणावरती स्थानिक स्वराज्यांच्या संस्थांच्या निवडणुकांना आपल्याला सर्वांना सामोरं जायचं आहे. आपल्यापैकी काही कार्यकर्त्यांना त्या निवडणुका लढवायच्या आहेत, काहींना निवडणुकाही नसतील लढवायच्या, पण आपण स्वतः प्रेझेंटेबल असलं पाहिजे असं तर प्रत्येकालाच वाटत राहत. आणि म्हणून संवाद कौशल्य असेल, वक्तृत्व कला असेल, ही तर प्रत्येकासाठीच आवश्यक आहे, राजकीय कार्यकर्त्यासाठी तर 100% आवश्यक आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन आज या ठिकाणी होत आहे आणि त्याला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीनं संमती दिली आणि त्यांच्यामुळे आज हे शिबिर इथे पनवेलमध्ये होणं शक्य झालं आहे. आणि मला असं वाटतं की ते इथे होणं शक्य झालं आहे म्हणूनच आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी उपस्थित राहायचं ठरवलं होतं नोंदवली होती उपस्थिती, ते सगळेजण आज इथे प्रत्यक्षरित्या आले. कॉन्फिडन्सली बोलायचं आता आपण काय होतो, आत्मविश्वासानं बोलायचं आहे आता की ऑडियन्स पाहिला पाहिजे, आपले नेते कोणते बसलेले आहेत ते पण पाहिलं पाहिजे. आणि सगळ्यात माझं तर ते या 20 वर्षाचा अनुभव सांगतो. केशवजींनी सांगितलं पुस्तक वाचायला हवं, एखादं पेज आपण बघतो वाचायला हवं आवश्यक आहे. परंतु दुसरी बाजू एक ही आहे की आपण चांगले लिस्नर असायला हवं, ऐकण्याची सवय आपल्याला जास्त असायला हवी ऐकण्याची. मी माझं संवाद कौशल किंवा वक्तृत्व याच्यातून डेव्हलप केलं की मी विधानसभेमध्ये जेव्हा 2004 गेलो मी सातत्यानं विधानसभेमध्ये बसणारा विद्यार्थी होतो आमदार. मला बोलायचं नाही तरी मी जोपर्यंत सभागृह संपायचं नाही तोपर्यंत विधानसभेमध्ये कंटिन्यू बसायचं. त्याचं कारण मोठमोठे नेते होते, मुंडेजी होते, राणेजी होते, विलासराव देशमुख होते, ते कसे संवाद करतात, शब्द कसे फेकतात, ते कसे पॉईंट मांडतात, विषय कसे मांडतात, इव्हेंट काय होते सभागृहामध्ये, फक्त शांततेने बसलेलं असायचं. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ते आम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली की त्यामध्ये महाराष्ट्रातील एकनेक विषय हा सभागृहात चर्चा होते. मग आता तुम्ही म्हणा की आम्ही कुठे आमदार आहे, आम्हाला कुठं माहीत पडणार आहे तिथं चर्चा होईल. आज इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, युट्यूब, सगळ्या माध्यमातून सगळं अवेलेबल असतं. माझं ते एक म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं कोणतंही भाषण आपण मिस करता कामा. एकनेक भाषण म्हणून मन की बात करतो, त्यांचं सभागृहातलं असतो, त्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर असतो, एकनेक भाषण जर आपण ऐकलं तरीही आपल्याला एवढे मुद्दे आणि देशाचे सगळे मुद्दे आपल्या डोळे येतात. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.